मला वाटते आपले सर्वांचे लाडके आणि नूतन आमदार रोहितदादा पवार यांनी आपण जी त्यांच्यावर जबाबदारी टाकली त्या जबाबदारीचं भान ठेवून त्यांनी सविस्तरपणानं आपण काय केलेलं आहे आणि काय करणार आहोत याचा लेखाजोखा मांडण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला. विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सत्तेवर आली आणि या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी जनतेला आणि जी मतदारसंघाला आपण जे स्वप्न दाखवलेलं आहे जी वचनं दिलेली आहेत ते पूर्ण करण्यासाठी ते प्रामाणिकपणानं प्रयत्न करतायत. तुम्ही आता त्यांचं भाषण हे शांतपणानं ऐकलेलं आहे. सविस्तरपणानं सगळ्या योजनांचा आपल्या मतदारसंघामध्ये दुष्काळ हटवण्यापासून बेरोजगारांना उद्योग आणण्यापर्यंत ज्या शासनाच्या छोट्या छोट्या योजना आहेत त्या छोट्या छोट्या आणि सामान्य माणसाच्या चुलीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला दिसला असेल. पण म्हणून आपण ज्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे ते रोहितदादा पवार हे पवार कुटुंबातील आहेत. त्याचे भाऊ एक उपमुख्यमंत्री आहेत. आजोबा आमचे सर्वांचे देशाचे नेते आहेत. परंतु हा गर्व हा अभिमान त्याला जरूर आहे परंतु लोकप्रतिनिधी कसा असावा त्याचं एक मृत्यूमंत्र उदाहरण म्हणजे रोहित पवार आहे. आमच्यासारख्या मंत्र्यांच्याकडनं येणं आपल्या मतदारसंघातल्या कामासाठी सातत्यानं मागणी करणं आग्रह धरणं आणि आपण जरी एका कुटुंबातले जरी असलो तरीसुद्धा त्याचा अभिमान बाळगणं बाळगता अतिशय एक आमदार म्हणून मला वाटते येणाऱ्या या 5 वर्षामध्ये त्यांनी दिलेली वचनं ही 100% ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी या अहमदनगर जिल्ह्याच्या सर्व विकास कामाच्या सर्व लोकप्रतिनिधी माझं मी तर राहीनच परंतु मी आणि अजितदादा रोहितदादा पवार यांच्या मागं आणि या मतदारसंघाच्या विकास कामाच्या मागं हिमालयासारखं आम्ही उभं राहू असा विश्वास या कार्यक्रमाच्या प्रसंगी बदलून देतो. पण म्हणून अनेक प्रश्न आहे वास्तविक ज्या अपेक्षेने त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते जरी म्हणाले की 90% अधिकारी चांगले असतात तर ते 10% अधिकारी थोडेसे इकडे तिकडे असतात. जर अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करायचं ठरवलं तर या गरीब लोकांना हेलपाटी मारायला लागणार नाही. अनेक प्रश्न मी दादांना सांगू इच्छितो. गेल्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष हे सत्ता असत असताना अनेक जे अन्याय झालेले होते लोक त्रासलेले होते त्यामध्ये आपल्या काळामध्ये आम्ही अन्न सुरक्षा कायदा आणलेला होता. आम्ही ग्रामीण भागामध्ये 65% लोकांना आणि 55% शहरी भागातल्या लोकांना किशरी कार्डावर 2 रुपये 3 रुपयेनं 25 किलो तांदूळ आणि गहू देत होतो. 1 लिटर रॉकेल आपण रेशन कार्डावर देत होतो. 1 किलो साखर देत होतो आणि सणावारीला आपण रवा आणि पिट्टी मैदा आपण देत होतो. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये हा प्राथमिक क्रम बदलला गेला. या गोरगरिबांना धान्य मिळायचं बंद झालं. रॉकेल उज्ज्वला गॅसचं कनेक्शन मिळालं म्हणून रॉकेल बोंबलाला सुद्धा मिळत नाही आणि आम्ही भाषण करत होतो की या लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टीवर लोक त्रस्त झालेले आहेत. त्यांना या सगळ्या सुविधा देण्याची आवश्यकता आहे. आपण रेशन कार्ड त्याचा वितरण केलं गेलं जर मुलगा विभक्त राहिला तर त्याला रेशन कार्ड दिलं जात नव्हतं. पिवळं रेशन कार्ड असलं की केशी रेशन कार्ड द्यायचं. रेशन कार्ड खराब असलं ते बदलून दिलं जायचं नाही. कुटुंबाचं विभक्तीकरण झालं तरी सुद्धा ते रेशन कार्ड मिळायचं नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळं लोक त्रस्त झालेले होते. ऑनलाईन सातबारा तो तर कधीच लोकांना मिळाला नाही. त्यामध्ये जमीन कदराचं कोष्टक काढलं गेलं. त्यामध्ये पीक पाणी कदराचं कोष्टक काढलं गेलं आणि ते अजूनही सातबाराची ऑनलाईन मी आज थोडा सेम नाही ते आला होतं त्याला सांगितलं असतं. छोट्या छोट्या गोष्टीमुळं एखादा आपण रजिस्टर खत करायला गेलो तर ते सर्व्हर बंद व्हायचं. स्वतःच्या शेतातली माती काढून दुसऱ्या शेतात टाकायची झाली आपल्या सर्वे नंबरमध्ये ते ट्रक आणि ट्रॅक्टर जप्त केले गेले. अशा अनेक एक राज्य छोट्या छोट्या गोष्टीमुळं लोक हे त्रस्त झालेले होते. आणि मला वाटते ही सत्ता जी भारतीय जनता पक्षाची गेली
त्याला लोकांची इच्छा आणि परमेश्वर आणि नीतीची इच्छा होती, त्यामुळे ते सरकार गेलं. बद्दल म्हणून आम्ही आघाडी शासनात होतो आणि माझ्याकडे विशेष सहाय्य खातं होतं. आम्ही संजय गांधी निराधार योजना ज्याचा उल्लेख मगाजी रोहित दादा पवारांनी केला, ह्या ज्या योजना आहेत या योजनेमध्ये बदल करण्याचं काम ज्यावेळी या खात्याचा मंत्री म्हणून केलं, माझ्या लक्षामध्ये आलं किती संपन्नता वाढली, किती लोकांच्याकडे पैसा आला, तर गरीब माणसंही गरीब होत आहेत आणि श्रीमंत माणसंही श्रीमंत होत आहेत. ज्यावेळा आम्ही एवढ्या महिला भगिनी, ज्यावेळा मी मंत्री आपल्या गावी झाली अशी योजना मी मंत्री झाल्याचं घेऊन गेलो, यातल्या 100 भगिनी जर दिसल्या की त्यातल्या 10 भगिनी अशा आढळायच्या मला की ते विधवा झालेली होती दुर्दैवानं किंवा प्रत्यक्ष झालेली असायची. त्या म्हणाले की साहेब आम्ही विधवा झालेलो आहे, मला 2 मुलं आहेत, मला सासरी ठेवलेलं आहे, मी माहिती आलेली आहे, आई वडील माझी म्हातारे आहे, मला बघायची इच्छा आहे, कारण भाऊ आणि भाऊजाई बघू देत नाही. काय करायचं त्या विधवा भगिनींना, जी पण व्यक्ती आहे त्या नवऱ्यानं सोडली तिथं काय करायचं? आणि म्हणून आपण त्या काळामध्ये निर्णय घेतला, विधवा भगिनीनं नुसतं सर्टिफिकेट नवरा मिळत आणलं की त्याला पेन्शन द्यायला कायदा या राज्यामध्ये आपण आणला. जी परिव्यक्त्या भगिनी आहे त्याला आपण स्पष्ट सांगितलं पहिल्या योजनेमध्ये सोड किती कोटा तालाची होती ती बदलला आपण. सरपंच पुणे पाटील, तराटी, ग्रामसेवक यांनी घेऊन दिलं की अमुक अमुक जी परित्यक्त्या झालेल्या आहेत तिला नवऱ्यानं सुटले तिला आपण पेन्शन द्यायला कायदा या राज्यामध्ये त्या काळामध्ये आम्ही आणला. 65 वर्षाची म्हातारी माणसं यांचं तर दुःख डोंगरा एवढं होतं. राम राम मुलाला शिकवायचं, त्याला वाढवायचा, त्याला नोकरी लावायची, लग्न करायचं, राज्याला घेतला की उडालाच. आणि म्हातारी म्हातारी माणसं दारा घराघरामध्ये ताचा घालताय. 65 वर्षाच्या वरच्या म्हाताऱ्या माणसाला मुलं किती असली तर पहिलं आपलं राज्य देशात की आपण श्रावणबाळ नावाची योजना आणली, आपण आईला आणि वडिलाला आपण पेन्शन द्यायची योजना सुरू केली. परंतु तलाठी दाखली देते 21,000 की मर्यादा उत्पन्नाची ती मर्यादा वाढवणं. मी मगाशी दादाला बोललो, दादा ही 21,000 मर्यादा ही आपल्याला 50,000 केली पाहिजे. आपल्याला जरी मुलगा 25 झाला त्याला नोकरी लागवतोपर्यंत ती आपल्याला काढून टाकावी लागेल. अशी गरीब गरीब मध्यम आता अपंगाची दिव्यांग लोकांची आपल्याला पहिल्यांदा 80% सिव्हिल सर्जनच्या दाखल्याची अट होती ती आपण बदलली. आपण सिव्हिल सर्जनच्या दाखल्याची 40% अट आणली. जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, मध्यमंद मुलं जन्मतायत, पॅरेंट झालेली मुलं जन्मतायत, ह्यांना दिलासा देणाऱ्या योजना आपण आणलेल्या होत्या. या सगळ्या दारिद्र्य योजना हे जोपर्यंत सरकारी अधिकारी आमचा तलाठी साहेब आमच्यावर मेहरबान होणार नसेल, आमचा तो सर्कल साहेब आम्हाला दाखला देणार नसेल, डॉक्टर सर्टिफिकेट देणार नसेल, तर या घराघरापर्यंत योजना जाणार कशा? आणि म्हणून ज्याचा आज प्रयत्न जो रोहित दादांनी केलेला आहे, मी ज्या अधिकाऱ्यांना या निमित्ताने जिल्ह्यातला सांगू इच्छितो, जो योग्य आहे कुठलंही काम जर असेल तर त्याला हेडपाडा लागणार नाही. म्हणून आपण पहिल्या सोमवारी दर महिन्याच्या आपण लोकशाही दिन ठेवलेला आहे. मी अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी सगळ्या विनंती करेन की माणसाचं काम जर होणार असेल तर ते महिन्याच्या आतच झालं पाहिजे. ते कोणतर वजन देईल, पैसे देईल असा जर असेल तर त्या अधिकाऱ्यांची गैर करता कामा नये. गरीब माणसाला हेल्पाडा घालावं लागता कामा नये. त्याचं काम हे लगेच ताबडतोबनं झालं पाहिजे. अशा पद्धतीचं काम या जिल्ह्यामध्ये होण्याची आवश्यकता आहे. बदलून राज्याचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री पद आणि वित्त मंत्री अजितदादांना मिळालं आणि पहिल्याच नियोजन मंडळाच्या आमच्या बैठकीमध्ये 100 कोटी रुपये यावेळेला नगरला वाढवून मिळालेले आहे. या वर्षभरामध्ये नगर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम, नगर शहराचा चेहरा आणि मोहरा बदलण्याचं काम, पर्यटनाच्या दृष्टीनं अहमदनगर जिल्हा हे सर्वश्रेष्ठ ठरण्याचं काम आम्ही निश्चितपणे चांगलं करू. परवा 2 दिवसापूर्वी या राज्याचं अर्थसंकल्प मांडला गेला. खरोखरच आमच्या मनामध्ये धाकधूक होती की ज्या पद्धतीनं आज आपल्या देशाची आणि राज्याची परिस्थिती झालेली आहे आर्थिक, विशेषतः नोटाबंदी आणि GST मुळं आपल्यामध्ये इतकी मंदी या देशामध्ये आलेली आहे, राज्यामध्ये आलेली आहे, आपला सगळाच पैसा संपुष्टात आलेला आहे. कारखाने बंद पडत आहेत, अनेक कारखान्याच्या शिफ्ट बंद पडत आहेत, तरुण आणि बेरोजगार लोकांच्या मध्ये तरुणांच्या मध्ये फार मोठा असंतोष आहे. त्याच्या नोकऱ्या जात आहेत, नव्या नोकऱ्या निर्माण होत आहेत. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर दादा कसं बजेट मांडणार याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये थोडी साशंकता होती. म्हणून मला मनपूर्वक अजितदादांचे आभार मानले पाहिजेत, त्यांनी धन्यवाद दिले पाहिजेत. त्यांनी भाषणाची सुरुवात करत असताना सांगितलं आज या राज्याचं आपला GDP किती आहे, 5.5% आत आहे. आपल्या राज्यावर 5.5 लाख कोटीचं कर्ज आहे, 2 लाख कोटीचं MMRDA सारख्या आणि काढलेलं दायित्व आपल्या राज्यावर आहे.
राज्याचा सगळा पैसा कर्जाला आणि त्याचं व्याजाला जातोय, पेन्शनला जातोय, नोकऱ्याच्या पगारावर जातोय. त्यांनी सांगितलं की सातवा वेतन आयोग आपण आणलेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 8,000 कोटी रुपये कमी देण्याचं सांगितलेलं आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या ज्या दोन त्यांनी घोषणा केल्या आणि पुढं जे त्यांनी भाषण केलं आणि ज्या ज्या योजना आणल्या, मला वाटते सगळ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याचा उल्लेख गृहितागाने केला. आपले 2015 ते 19 सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 4 वर्षामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफीची योजना उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्र्यांनी नागपूरला जाहीर केली होती, त्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. 2 लाखाच्या वर जर 1 रुपया जरी असलं तर त्याला कर्जमाफी होणार नव्हती, त्याचा त्यांनी खुलासा केला. 2 लाखाच्या वर जर 30 जूनच्या आज जर पैसे भरणार असतील तर त्याला 2 लाख रुपयाचा कर्ज माफ होईल अशी घोषणा त्यांनी केली. आणि जे नियमित भरणारे जे प्रामाणिक आहेत ते म्हणायचे की साहेब सारखं त्या थकबाकीदारांना माफ होत आहे, मग बुडवणाऱ्या लोकांना मिळत असेल तर आम्ही भरणार नाही. ही भावना नियमित भरणाऱ्यांची होती. त्यांनाही 50,000 रुपये जर 30 जून पर्यंत जर कर्ज फेडणार असतील तर त्यांनाही 50,000 रुपये देण्याचा परवा निर्णय जाहीर केला. आणि सर्वच घटकांना त्यांनी अतिशय चांगला निर्णय दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. एक चांगलं बजेट मांडल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक मी त्यांना धन्यवाद देतो. दादा अजून बोलायचे आहेत, फार वेळ मी घेणार नाही. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी या जिल्ह्यात अतिशय प्रामाणिकपणाने काम करीन. हा जिल्हा विकासासाठी, हा जिल्हा आपल्या पर्यटनासाठी, हा संपूर्ण राज्यामध्ये 1 नंबरला आणण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन असा विश्वास व्यक्त करतो. रोहित दादांच्या या उपक्रमाला मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो. या 5 वर्षात त्यांनी जे तुम्हाला दाखवलेलं स्वप्न असेल, तुम्हाला दिलेली वचन असतील, ती पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण त्यांच्या मागे ठामपणाने उभं राहावं एवढी विनंती मी करतो. मगाशी जे भाषण करत असताना मी दादाला म्हणलो, किती साध्या वेशात रोहित पवार आलेले, जीनचे पॅन्ट साधा शर्ट. तर आम्ही यापूर्वी आपल्या भागातले शूट बूट बघितलेली माणसं बघितलेले आहेत, काय होते रोज ड्रेस बदलून कसे येत होते ते आम्ही बघितलेलं आहे. दादाला मी मगाशी आठवण करू दिली, मला राजकीय अभिनय शेती करायचं नाही. ज्या पद्धतीनं ज्या साधेपणानं ते आपल्या समोर येत आहेत त्यांना या सगळ्या उपक्रमांना आपण सर्वांनी साथ देऊया. आणि या कर्ज जनतेचा चेहरा नि मोढा त्यांच्या या कार्यक्रमामध्ये व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय जय महाराज. धन्यवाद.